हाय नमस्कार, आमच्या भावाला बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना? हा तर चला भाऊ बहिणींनो, बरंच आमची भाऊ बहीण म्हणतात गळ्यात घालत नाही, काही कोण घालत असते की पण ते जात गळ्यातला. तर आता पोटा पाण्याचं बघावं लागणार आहे आपल्याला. काय बघावं लागणार आहे माहितीये का? आता बाजार हाट आणते जाऊन. तर 4 रुपये आपल्याकडे नसलं मग काय झालं? आपलं तोंड सगळीकडे चांगलं आहे भाऊ बहिणी. तर चला बघते मी आता, तिथं आमची ते दुकानवाली आहे, जर तिनं दिलं थोडंफार लय नाही आपल्याला, काय 3-4 हजारचा बाजार आणायचा नाही आपल्याला, 4-5 रुपयाचा जर दिला बाजार तर बघते मी. तसं त्यांच्यात धान्य आहे तर काय नसतं, धान्य असतं का? गं सगळं आहे वय. हा तर पिंकी तर हाय म्हणते बरं का, पिंकी हाय म्हणते हाय धान्य हे आहे. तर बरं आता ते आपल्याला देतात का हे बघायचं आहे आपल्याला. तर कसं आहे माहितीये भाऊ बहिणी, फेस टू फेस दुकानवाली तुमची योग्यता आहे आणि आपली पूर्ण युट्यूब फॅमिली फेस टू फेस हो म्हणाल नाही तर नाही म्हणाल. बघू आता काय म्हणते ते जाऊन आपण, आहे का नाही. अरे काय पोटासाठी ते नाही का, पोटासाठी काय लाजायचं आहे त्याला, आपल्याला काय बुडवायचे का, पैसे देणारच की आपण आज नाही उद्या. होय राजूभाऊ, राजूभाई राजूभाऊ कोण बात नाही, मगर तेरे जैसा मेरा बेटा काल पडणे लगा, ये बात है. ये देख मेरा बेटा काल पडणे लगा तेरे जैसा, चिंता कर करके वो भी बोल रहा है ये देख. तर चला भाऊ बहिणींनो आपण जाऊ आता बघू. तर म्हणलं की तुमच्या समोरासमोरच काय असेल ते म्हणलं हो म्हणाल नाही तर नाही म्हणाल. बिचारी कसं त्यांच्यावर काय आपला जोर जबरदस्त आहे का सांगा तुम्ही. पण विचारते मी आता जाऊन, आहे का नाही, बघावं लागेल पोटा पाण्याचं तरी. आता आवी दादा पण आपला तसं गेला, पण आता रोज रोज तरी हे होतं का ना, आपल्या तरी बरं वाटतंय का सांगा बरं तुम्ही. आता सगळ्यांच्याच काय मजबुरी आहे तर होय. चला चालली बरं का, मी आता गावात गावात म्हणजे गाव लांब आहे, तिथं आमचे तर दुकान आहे ते दोन, तिथं म्हणलं बघावं विचारून. तर आज आपलं बाहेर येताना काढला व्हिडिओ, म्हणलं समक्षा तुम्हाला तुमच्या समोर काय असेल ते असेल, आहे का नाही. कस काय इकडचं वातावरण बघा. नाही तुम्हाला नाही काय, तुम्हाला नाही, तुम्हाला कशाला काय म्हणू मी. तर मस्त पैकी फ्रेश वातावरण आहे ना इकडचं, त्यांना वाटलं मी त्यांनाच बोलते या भाऊ बहिणींनो. बरं मावशी आपल्याला न्यायचं आहे बाजार, देणार का? आपल्या म्हणजे समजून घेते ते आपल्याला, मग कधी मी असलं नसलं तरी मी तुमच्यापासून आयला घ्यायला होती का नाही. बाजार नेतात की त्यांच्या मम्मीला सुद्धा मी बाजार देत असते, दवाखान्याला पैसे सुद्धा पाठवत असते. पाय खरं का खोटाय? खरं मी गेल्या वेळेस दवाखान्याला पैसे कुठं घेतलं होतं? आमच्या घेतलं होतं. किती घेतलं होतं? माझ्यापाशी मी 500 मागितले, 250 देत. बघा खरं आहे का खोट आहे, मी आपण कधी खोटं बोलत नाही भाऊ बहिणीनं. तुम्हाला वाटत असलं योग्य खोटं बोलत नाही मी. आता मी म्हणलं आधी विचारावं, म्हणलं कसं आहे माहितीये का, त्यांचा बी धंदा असतो दुकानाचा, त्यांना बी भांडवल लागतं ना. आपण न्यायचं उधार येऊ म्हणल्यानंतर ना त्यांना बी परवडलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. पण आपण काय त्यांचं पैसे देते का नाही मी तुमचं? आपण त्यांचं पैसे देऊन 4 दिवसांनी 8 दिवसांनी आलं की माझे मी पैसे देऊन टाकत असते. म्हणून म्हणलं फेस टू फेस काय असेल ती, खरं नाही तर खोट, आहे का नाही. म्हणून आज व्हिडिओ खास काढायचं इथं, कारण म्हणजे एकच आहे की कारण की भाऊ बहिणींना वाटतं की मी चुकीचं बोलते किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी आम्ही खोटं बोलतो. तर सहानुभूती मिळवायचं नाही किंवा काय नाही, जे असेल ना हे रेल पाहिताय खरं का खोटाय? हा दीदी नेत्या, तर मला चिठ्ठी करून आणावी लागलं घर ना. तर बघा कसे काय चालले भाकरी, एक नंबर सुगर नाही. चुलीवर सायपाक चुलीवर असतो त्यांचा, आमचा चुलीवर सायपाक असतो. आणि लय भारी यांचा स्वभाव पण लय मस्त आहे माहितीये का. भावा बहिणी पैसे काय 1100 रुपयाला टाके झाले बा बहिणी, सगळ्या डोक्याला हात लावून बसल्या ते. आता सरपणानं कावळावर होय ना. हा होय ना, बरं चला मग येऊ का दिदाकडे येते मी.
तर चला झालेलं आहे भाऊ बहिणीनं म्हणलं की तुमच्या पैसे काय असेल ते असं लोक मी ह्यांच्या घरात आलेले होते ते स्वयंपाक करतात आता इकडे दुकान आहे मी तुम्हाला दाखवते त्यांचं दुकान तर हो का हे तर दुकान आहे आता इथं आपल्याला सामान न्यायचं आहे भाऊ बहिणींना तर आता धान्य तर ह्यांच्यात नाही काय पण आट्याची पिशवी आहे तर बघू आता मी चिट्टी करून घेऊन येते काय आपलं छोटं मोठं आहे का नाही कसं तरी आपलं जगायचं होय दिदे दिदीला असती या दिदी काय बोलत नसते दिदीला येते हसायला त्यांची मुलगी आहे आता ती होते का नाही मावशी त्यांची मुलगी आहे आता डिलिव्हरीला आलेले मला भाऊ बहिणींना मग मी ती आता चिट्टी घेऊन हो का तर मी आता जे काय आणल घरी जे सामान आणणार जे बाजार आणणार नाही तर तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे पण आता इथे मी घर आईला आहे घेऊन येते आता काय आहे घरात काय नाही तर आईचं बगल आणि घर सगळं आहे तर माळवं विकायला आहे छोटं मोठं आपलं वांगी बटाटे कांदा कुठं काय असेल कुठं काय असेल कुरकुर आहे काय असेल ते आहे तर येऊ आता आपण तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवून तर चला तुमच्या आशीर्वादानं आपल्याला काय मावशी नाही म्हणलं नाही त्या बरं का तसं नाही म्हणत पण नाही ते पण आपलं विचारायचं काम असतं बरोबर आहे का नाही कधी आपण 4 दिवसांनी देऊ 5 दिवसांनी देऊ पण विचारणं अत्यंत गरजेचं असतं सगळ्यांना कारण की सगळ्यांचा एक हे असतो म्हणजे धंदा असतो त्यात आपण उधारी व्हायच्यावर म्हणलं तर थोडंसं विचारच करते सगळे नाही का हे आहे आमचं गाव कसं आहे आमचं गाव काय करमत नाही मी तर नसतेच कुठं घराच्या बाहेर कुठं नसते मी घरातच असते आपल्या पण मस्त वातावरण आहे आपलं एकदम फ्रेश सुनो सुनाई तर आता सगळं साप तुमच्या आशीर्वादानं लय भारी आपलं होणार आहे लय म्हणजे चांगलं झालं म्हणायचं का आपला देहावारा करायचा आहे ते पण गवडी पण आलेला आहे हो का हे कोण आहे हो का गवडी आला हाय भाऊ बहिणीला तुमच्या तिकडच्या सुद्धा बघते तिले हा मग सांग की तुझ्या गावाचं नाव हे कुठल्या गावाचा आहे तो युपी आणि कुठला जिल्हा बस्ती जिल्हा तिकडचा ही पोरगा आहे बरं का लहान म्हणजे लय लहान होतं तवपासून इथं कामाला आहे आपल्या भावासारखंच आहे तर तुम्हाला सांगतात आपल्या देहावाराचं काम करायला आहे आता घटस्थापना होणार आहे ना तर देव बसवायच्या आधी म्हणलं करून घ्यावं तर चला मला तर जम भरलं आया होय ग ती सामान सामान देते ती चल डीपी कराल की आहे की तर राजू भाऊ आहे की म्हणजे लगेच नाही आपण सांगू डीपीला आणि जाऊ तर चला भाऊ बहिणी ना घ्या आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये बाय 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 करा डीपी बाय बाय कर तुझ्या गावात बघते ते व्हिडिओ बाय 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 रे मॅड बाय बाय कर पिंके बाय बाय कर बाय बाय बाय